शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। धंतोली थाना क्षेत्र में एक व्यक्ति की हत्या का पर्दाफाश हो गया है। बीते 12 जून को लगभग 35 से 40 वर्षीय अज्ञात व्यक्ति की लाश प्लॉट नंबर 34 डॉक्टर दाजी देशमुख मार्ग विवेक कोकरेजा के पुराने जर्जर मकान में मिली। धंतोली पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज किया और जांच शुरू की। जांच में पुलिस को पता चला कि सरस्वती नगर तकिया धंतोली निवासी आरोपी रामू संजय सावले ने कल्पना बिल्डिंग के समीप रामदासपेट निवासी पंकज और पप्पू संजय बैसवारे के सिर पर पत्थर से वार कर सीमेंट ईंट से हमला कर उसे मौत के घाट उतार दिया था। पुलिस ने आरोपी के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है। धंतोली पुलिस स्टेशन च्या हद्दीमध्ये 12/6/2020 रोजी एक सडलेल्या अवस्थेतील बॉडी मिळाली होती। बॉडीच्या वेळेस काय झालेलं होतं की दिसत पूर्ण सडलेली असल्यामुळे आयडेंटिफिकेशन थोडं करणं कठीण झालेलं होतं। त्या संदर्भात आम्ही आसपासचे CCTV फुटेज, त्याचबरोबर त्या ठिकाणी कचरा उचलणारे फिरणारे त्यांच्या संदर्भात संपूर्ण चौकशी केली। कंप्लीट कोणत्याही प्रकारचा बरेच दिवस क्ल्यू लागलेला नव्हता। 7-8 दिवस कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती अपेक्षित, परंतु जसजसं आम्ही डीपमध्ये चाललो तसतसं आमच्या लक्षात येऊ लागलं की आसपासचे घटना घडली त्या ठिकाणचे सोडून देखील इतर ठिकाणचे देखील CCTV फुटेज आम्ही 1/2 किलोमीटर वगैरे मागं सरकून बघण्यास सुरुवात केली। त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की एका CCTV फुटेजमध्ये जो हा आरोपी आहे आज आम्ही अरेस्ट केलेला आहे तो आणि जो मृतक आहे हे एक ठिकाणी जाताना दिसले। आम्हाला त्याचा संशय आला की हे दोनच इसम चाललेले आहेत। आमच्या या ठिकाणी जी बॉडी मिळाली आहे ते बॉडीचे कपडे आणि सध्या हा CCTV फुटेजमध्ये दिसणारा दुसरा व्यक्ती हे सेम वर्णनाचे आम्हाला वाटू लागले। त्यामुळे आम्ही ती फुटेज जप्त करून या संदर्भात अधिक चौकशी केली असता आमच्या असं लक्षात येऊ लागलं की हा मृतक हा अमुक ठिकाणी फुटपाथवरती कल्पना बिल्डिंग या ठिकाणी फुटपाथवरती राहतो आणि त्या ठिकाणी तो इस्त्रीचे दुकान चालवतो। त्या ठिकाणी आम्हाला चौकशी करून त्याचं नाव पत्ता वगैरे समजून आलं। त्याचबरोबर त्याने जी चप्पल वेअर केलेली होती त्या चप्पलच्या आधारे हे आम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता हा असा असा इसमाचं एक इसम या ठिकाणी राहत होता, त्याचं नाव अमुक असं होतं, पंकज नाव होतं। त्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या घरच्याशी संपर्क केला। त्यांना घरच्यांना पूर्ण आमच्या आयकरमार्फत जे फोटो घेतलेले होते ते पूर्ण फोटो दाखवले। फोटो दाखवल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री झाली। त्याचबरोबर त्यांना CCTV फुटेज दाखवलं, त्यांनी पूर्ण ओळखून घेतले की हा आमचाच मुलगा आहे असा असा आहे। आणि त्यांना आम्ही विचारले की इतके दिवस ते म्हणले की आम्ही पारडी या ठिकाणी राहतो आणि मुलगा आमचा या ठिकाणी राहत आहे आणि एकदम स्लम एरियातले आहेत असं काही हे नाही आहे, हा इकडं फुटपाथवरतीच कायमस्वरूपी राहिला आहे। याच्याबरोबर जो CCTV फुटेजमध्ये दुसरा दिसणारा व्यक्ती आहे जो आरोपीत आहे सध्या आम्ही अरेस्ट केलेला आहे तो त्याच्याबरोबर फिरताना चोरी करताना दिसत आहे आणि याच्या संदर्भात आम्ही अधिक पारख्याने माहिती काढली असेल ते किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या करणार आहे। सकाळच्या टायमात कुठं तर टिप्पर उचलणं, कुठं तर काय उचलणं या संदर्भात आहे। हे किरकोळ चोऱ्या करणारे आणि दारू पिणारे असल्यामुळे यांची पहिल्यापासून जवळजवळ म्हणजे माहितीच्या आधारे एक महिना दीड महिन्यापासून यांची चांगली घनिष्ठ मैत्री आहे, ओळखतात ते एकमेकाला खूप दिवसापासून। त्या आधारे यांनी किरकोळ पैशाच्या याच्यावरून आज प्राप्त झालेली आहे चोरीमधून आणि दारूच्या नशेमध्ये त्यानं एका त्या अननोन ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सहजासहजी लक्षही जात नाही अशी एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या अंडर कन्स्ट्रक्शन एरियामध्ये त्याला मारून टाकलेला आहे। त्याच्या डोक्यावरती दगडाने घाव केलेले आहेत, फक्त चेहऱ्यावरतीच गाव आहेत, पूर्ण बॉडीला कुठेही जखमा नाही आहे। त्याच्या आधारे त्यानं केलेला आहे आणि आमच्या आज तपासात निष्पन्न झाले।